हेलो 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 चिक हेलो हेलो धन्यवाद बाळा सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा सर्व क्रीड रसिकांचं, खेळाडूंचं, प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश 2022 पर्व पहिलं रंगणारा हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. 40+ ग्राउंड घणसोली या ठिकाणाहून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 55,555 रुपये व आकर्षक भव्यदिव्य चषक. द्वितीय क्रमांक 33,000 रुपये 333 रुपये व आकर्षक भव्यदिव्य चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 22,222 रुपये व आकर्षक भव्यदिव्य चषक. या स्पर्धेमध्ये या पारितोषिकांची रेलचेल राहील तर वैयक्तिक पारितोषिक जिथे उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम व आकर्षक अशी बॅट, उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम आकर्षक चषक व उत्कृष्ट असे शूज दिले जाणार. अगदी त्याच वेळेला मालिकेवरासाठी आकर्षक असा चषक, रोख रक्कम आणि एक सायकल या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण पाहायला मिळेल. अनेक पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेवरती पाहायला मिळते. आजचा दिवस तितकासा महत्वाचा या स्पर्धेसाठी सहावा आणि अंतिम दिवस आहे. 3 मेला या स्पर्धेला सुरुवात झाली. 8 मे अर्थात आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळेला म्हणतो जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात असतो होतो ती माती या वेलांडीचा फरक म्हणजे जीवन. मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा आज सर्वांना आपण देऊयात. मैदानाच्या आतमध्ये होळी मदर डे आहे. मैदानाच्या आतमध्ये आजचा रविवारचा दिवस रन डे सन डे आणि फन डे पाहायला मिळेल का. टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आलाय. अर्णव इलेव्हन गोळेगेणी या संघाच्या माध्यमातून प्रथम जो काही निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय हा कितपत योग्य ठरतो हे देखील पाहावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी करावी लागते ती जद्दोजहद, मेहनत करावी लागते. आणि अनेक वेळेला आपण म्हणतो की इथे परिस्थिती कितीही विपरीत असेल तुमचा आत्मविश्वास तितकासा महत्वाकांक्षी असायला हवा. आज जिथे अर्णव इलेव्हन गोळेगणी या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये उतरण्याआधी कर्णधाराने ठासून निर्णयास्पद कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला होता. जिथे त्याने जसा नाणेफेकीचा कौल जिंकला लगेचच म्हणाला की आम्हाला क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे, कमीत कमी धावांमध्ये संघाला रोखायचं आहे. आघाडीची जोडी संदीप कदम आणि सुदेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती एक उंच पुरा असा गोलंदाज, हाय ऍक्शन आणि एक उंच पुरा असा गोलंदाज, फास्ट अँड फ्युरियस त्याची गोलंदाजी अनेक वेळेला चांगल्या रीतीची पाहायला मिळत असते. तो विनोद गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. सज्ज होतोय पहिला बॉल संदीप कदम यांच्या विरोधात.
अनेक मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, परंतु अनुभव हा सातत्यपूर्ण महत्त्वाचा राहिला या खेळाडूच्या पाठीमागे. कशा रीतीचं प्रदर्शन होईल, मॅच फार इम्पॉर्टंट असणार आहे, सामना महत्त्वपूर्ण राहणार. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइड ला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेलनी सटलाय. पहिला बॉल पहिला कॅच, चेंडू हातातून निसटला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, जीवदान अनेक वेळेला घनाघाती हानिकारक ठरत असताना पाहायला मिळतात. इतिहासाची पानं पलटून जर का आपण पाहिली ना, ज्या ज्या वेळेला झेल सुटलाय त्या त्या वेळेला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेक मोठे इतिहास लिहिले गेले आहेत. मार्क बाउचरने स्टीव वॉचा झेल सोडला, विश्वचषकापासून गवसनी घालणारा साऊथ आफ्रिका संघाने सेमीफायनलमध्ये परास्त झाला आणि तदनंतर आज तागायत साऊथ आफ्रिका संघ फायनल पर्यंत विश्वचषकाच्या कदापिही पोचलेला नाही आहे. झेल महत्वपूर्ण राहतात प्रत्येक सामन्यामध्ये, हा झेल ही तितकासा महत्वाचा होता. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा विनोद राय समोर द्या विकेटने. सुदेश साठी हा फ्रॅकर पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर होता. इन्व्हिटेशन दिलं होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. मयूर कदम मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जर का त्यांनी प्रत्येक जो कोणता झेल घेतील ना त्या झेलासाठी मंगेजी भिलोसे साहेब यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, दोन धावा धावफलकावरती आहेत. रॉय समोर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतं. हाफ ट्रॅकर या वेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाहीये. एक मोठी अपील, प्रत्येक क्षणाक्षणाला या खेळाडूच्या विरोधामध्ये कटकारस्थान तुम्हाला आखाव्या लागतील, कारण जर का इथे खेळ जिंकायचा आहे ना तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट मी पाहिली होती, एक व्हिडिओ व्हायरल होत होती सातत्याने क्रिकेटमध्ये खेळणारा असा एक मास्टर माइंड कर्णधाराची ती व्हिडिओ होती, जिथे अनेक वेळेला चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून राहिलं. राहुल इलेव्हन या संघासाठी कर्णधारपद म्हणून चंद्रा सरांनी अनेक वर्ष कामकाज केला, परंतु त्यांची एक व्हिडिओ कशा रीतीची होती जरूर सांगेन. गोलंदाज राईट आर्म मोर्दी विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर ऑन साइड ला हुक केलाय, चेंडू सरट राहुल होत असताना पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्स फेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. लढायचं नडायचं घडायचं आणि जिंकायचं, आज हाच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावा लागणार आहे. प्रत्येकाला ही जद्दोजहद करावी लागेल. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट राहणार आहे, प्रत्येक सामना एक काटेभरी टक्कर राहील. आपण चंद्रकांत शिंदे यांच्याबद्दल म्हणत होतो, प्रत्येक मॅच कशा रीतीने आपण खेळतोय, आधी उद्याच्या दिवशी जर का पेपर कटिंग आला तर त्या पेपर कटिंगमध्ये हे नाही येणार की तुम्ही कसे जिंकलात, तुम्ही कितपत मेहनत केलात अथवा रडा मरा घडा, परंतु जिंका. उद्याच्या पेपरमध्ये तुम्ही जिंकलात हीच न्यूज येईल, कशा रीतीने जिंकलात ही बातमी येणार नाही. जिंकण्यासाठी खेळावा लागणार आहे, आजच्या मॅचमध्ये एक चांगलं प्रदर्शन तुम्हाला करावं लागेल. विनोद पुन्हा एकदा सज्ज होईल चौकार खाल्ल्यानंतर, धाव फलकावरती 6 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक तैनात केलाय, चेंडू खाली येतोय, टीपला जेल संपलाय संदीप कदमचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना विनोद एक मोठी सफलता त्याला प्राप्त झाली आहे. संदीप कदम मेंढी सारखा खेळाडू बाधवून तंबूच्या आतल्याला परतलाय. पुन्हा एकदा राईट समोर द विकेटने
हलक्या हाताने चेंडूला केवळ दिशा दिली. कबरचा क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू वरती येतो. इथे अशा रीतीच्या धावा अनेक वेळेला इंग्लंड येऊ शकतात. आपण अनेक वेळेला अशा रीतीची धाव महागात पडत असताना पाहिले. एक धाव आली, संघाची धाव संख्या एकाने पुढे सरकते. सात धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धाव फलकावरती. या आधीच्या सामन्याची सुरुवात ही पहिल्या षटकामध्ये सात धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. आणि ज्या षटकामध्ये संदीप कदम यांनी दोन गडी बाद केले होते, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये संदीप कदम हे बाद देखील झालेत, ज्यावेळेला प्रथम फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. जिथे आजचा दिवस तितकासा महत्वाचा, 8 मेचा रियाज पुनावाला या भारतीय संघाच्या खेळाडूंनी UAE मध्ये ज्यावेळेला ICC ट्रॉफी ज्यावेळेला झाली, भारतीय संघाचा 12वा खेळाडू म्हणून पदार्पण देखील केलं होतं एक दिवसीय क्रिकेटमध्ये. 1994 रियाज पुनावाला या संघाला आपण पाहिलं होतं UAE साठी. त्याने एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला होता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बघूया आजचा दिवस. मातृदिन देखील आहे, त्याच्याही आपण लक्ष शुभेच्छा देऊया सर्वांनाच. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात अक्षय दुसरे षटक हाताण्यासाठी तो सज्ज होईल. दुसरं षटक हे तितकंच ते महत्वपूर्ण राहणार. पहिल्या षटकामध्ये केली गेलेली कामगिरी आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना विनोदच्या गोलंदाजीवरती पावलावरती पाऊल टाकावं लागणार आहे. गोळेगणी संघाला जर का इथे विजय मिळवायचा आहे ना, तर 50 आतमध्ये या धावा रोखाव्या लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अनेक वेळेला आपण म्हणतो की कोणतीही धावसंख्या विजयाची कदापि हमी देत नसते. आणि इथे विजयाची हमी कितपत कोणती धावसंख्या देईल ना, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरतील. यावेळेला ऑन साईडला खेळला, डीप बॅकआउट स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विनोद स्वतः तैनात आहे. शेंडूवरती येईल, तदुवर मात्र धावा अर्जित करण्यात येतात. त्या दोन खेळाडू बाद झालाय महत्वपूर्ण, हे जाणतात हे दोन्ही खेळाडू. एकेरी दुहेरी धावेचा चांगला समेळ इथे साधावा लागेल आणि तदनंतर एखादे मोठा फटका निश्चित येईल. बाउंड्री बॉल्स तुम्हाला मिळतील ही, आणि त्यासाठी तुम्ही कटाक्षाने प्रयत्नशील असायला हवे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. प्रदीपजी शिंदे गोलंदाजाला दंडित करतात. अवांतर बॉल, व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकतीय. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन अबाउट. हाफ ट्रॅकर स्क्वेअर कट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. डीप बॅक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघणारा हा सणसणीत फटका चौकार. ओव्हर द इनफील्ड खेळलेला हा देखणा दर्जेदार फटका चेंडू सीमारेषा ओलांडत डीप बॅक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराने संघाची धावसंख्या वधारेल. 14 धावा धाव फलकावरती आहे. ऋतिक सकपाळ पुन्हा एकदा सफल झाले. ऑन साईडला खेळलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्डला येतोय, चेंडूला फील करेल ना, तदवर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. आपण पाहतोय जिथे एक चांगली गोलंदाजी केली जाते, फास्ट अँड फ्युरियस उजव्या एसटीच्या बाहेर टाकण्यात गेलेले चेंडू हाफ ट्रॅकर असतील. त्याच वेळेला आपण एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये अक्षयच्या माध्यमातून पाहिले. हलक्या हाताने जस्ट जेंटली पुश पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षयची आतापर्यंत आपण निश्चित पाहिली. खऱ्या अर्थानं आपण ज्याला म्हणतो ना की व्हेरिएशन आणि व्हरायटीचं चांगलं समेळ त्याने आतापर्यंत साधलंय. धावा रोखल्यात या षटकामध्ये, परंतु चेंडूला स्लॉट मध्ये त्याला सरदारले छत्रपती शिवरायांच्या तलवारीचा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय ही धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. एक चांगलं कमबॅक जरूर पाहायला मिळालं या षटकामध्ये. गोलंदाजाचं वर्चस्व होतं आणि अगदी त्याच वेळेला शेवटचे दोन चेंडू जे होते ना ते ऋतिक सकपासाठी राहिले. दोन चेंडूवरती दोन मोठे फटकेबाजी त्याने केली. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पहिल्या दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. 12 सरासरीने 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 24 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर जिथे 24 धावा धाव फलकावरती आहेत,
24 रन्स ऑन अ बोर्ड, 24 धावा फलकावरती, पहिल्या दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला, 12 चा रन रेट, या धावा निश्चित चांगल्या रीतीने गोळा केल्या जातील, एक चांगलं क्रिकेट दाखवलं. मी म्हणेन ऋतिक याचा खेळ जो राहिला ना, अनेक वेळेला आपण म्हणतो की कॅमेराची लेन्स महत्वाची असते, कॅमेऱ्यासाठी लेन्स महत्वाचा आहे आणि आयुष्यामध्ये सेन्स महत्वाचा आहे. आपला सेन्स किती महत्वाचा आहे ना, पंचांचा इशारा येतोय, टाइम लिमिट्स आहेत, 30 मिनिटं दिली जाणार एक सत्र हाताळण्यासाठी आणि या टाइम लिमिट्समध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि तेही जलद गतीने. मैदानाच्या आतमध्ये वळत असताना आपण कॅमेऱ्याची लेन्स आणि सेन्स बद्दल म्हणत होतो की सेन्स किती महत्वाचा आहे. पहा, ज्या वेळेला मोठे फटके खेळण्यासाठी बाउंड्रीज बॉल आले ना, त्यावेळेला ऋतिक थांबला नाही, त्याने आपला दाखवला, एक चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज हाफ ट्रॅकर, वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे, बीट केला इनफील्डला, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येतात त्या दोन. ऋतिक सकपा थोडासा नाखुश आहे, येथे 2-3 बनले असत्या, त्याला ठाऊक होतं की एक चांगलं स्टार्ट घ्यायला हवं, या धावा गोळा करत असताना चांगली भागीदारी रचत असताना आपल्याकडे असणारं ताळमेळ जे आहे ना ते चांगल्या नीतीचं जुळायला हवं. यस नो आणि वेटचं कॉम्बिनेशन इज इक्वल टू रन्स आपण अनेक वेळा म्हणतो, या धावा निश्चित येत असताना पाहायला मिळतात मैदानामध्ये. दोन संघाची धावसंख्या 2 पुढे, 26 धावा फलकावरती आहे, 26 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल, हाफ ट्रॅकर हा त्याच्याकडे असणारा एक वेगळ्या धाटणीचा चेंडू आहे जो अधिक गतीने तो टाकतो. इथे मात्र उजव्या एसीच्या बाहेर फुलर लाईनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येतोय शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक, तद्वर धावा अर्जित करण्यात येतात त्या दोन. जिथे आपण आतापर्यंत पाहिलं ना, रन इलेव्हन गोळेघेणी हा संघ चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण करतोय, अगदी त्याच वेळेला अधिक जलद गतीने केली जाणारी विनोदची गोलंदाजी असेल, त्याचा टप्पा 90 वेगाने तो गोलंदाजी आतापर्यंत करतोय, परंतु संघासाठी महत्वपूर्ण राहणार आहे त्याची विकेट टॅकिंग डिलिव्हरी, त्याला विकेट इथे मिळवाव्या लागतील. ऋतिक सकपाळ नावाचा अडसर इथून दूर करावा लागणार आहे, ऋतिक चांगल्या फॉर्मामध्ये आहे, सुदेश त्याला चांगली साथ देतोय, एकेरी दुहेरी धावा गोळा करत असताना. पुन्हा एकदा विनोद, हा बॉल डावी एसीच्या बाहेर निघतोय, व्हाईट बॉल आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून 8 40+ टीम देखील असोसिएशनच्या आजच्या दिवशी घोषित केले जातील त्यांची नावं, अर्थात असोसिएशनने खूप काय घेऊन आलंय, 40+ साठी एक वेगळा पाइंडा ही पोलापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन घेऊन येत आहे, ही तितकीशी महत्वाची बाब. मैदानाच्या आतमध्ये विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय, हा हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग डावी एशी सोडून जाणारा हा चेंडू जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे, व्हाईट बॉल, अवांत चेंडूने संघाची धावसंख्या वधारेल, धावफलक पुढे सरकते, जिथे 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गणेश बावीसकर आणि त्यांच्या साथीला मैदानामध्ये प्रदीप शिंदे हे दोन्ही पंच. गणेश बावीसकर यांची जास्तीत जास्त मागणी रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने पाहायला मिळते, रायगड ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण सातत्याने पाहतो आणि हल्लीच नुकतीच एक स्पर्धा झाली ना जिथे आपण काशीचं बीच जिथे पाहिलं आणि त्या बीचच्या अगदी समुद्रकिनारी झालेली स्पर्धा आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी गाजवली होती, ते मैदानामध्ये पाहायला मिळतात. गणेश बावीसकर हलके हाताने डीप एक्सा कबरला, लॉफ्टेड कबर राय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद मात्र धावा अर्जित करण्यात येतात त्या दोन. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीय, 32 धावा धावफलकावरती आहे, 33 षटक प्रगतीपथावरती आहे, 6 षटकांची मॅच, ही भागीदारी जी आहे ना ही कुठे ना कुठेतरी एक चांगली बिल्ड होत असताना पाहायला मिळते आणि तेच महत्वाचं राहणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ते लक्ष्मण मोरे इलेव्हन बोरावे या संघासाठी पुढे सरकल्यात, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉटचा फाईन लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र फास्ट अँड फ्युरियस विनोदचा हा चेंडू धाव धरून जाईल. एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकतीये, धाव फलक जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर, 16 धावसंख्येवरती ऋतिक सकपा नाबाद खेळतोय, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या या 16 धावा महत्व
पूर्ण राहिल्यात. या षटकामध्ये प्रथमच तो विनोदच्या विरोधात येत असताना पाहायला मिळतोय. विनोदचा बॉल पासाडी हाफ ट्रॅकर ऑन साइडला फुल पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल देखील षटकार मॅग्निफिसेंट स्ट्रोक. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकतीय, जाऊन पोहोचते ती 37 धावा फलकावरती आहेत. मी निश्चित म्हटलं होतं विनोद ऋतिकच्या ऋतिक सकपाळच्या विरोधात प्रथमच येत असताना पाहायला मिळतोय, परंतु ऋतिक सकपाळने या घनसोली 40+ मैदानावरती विनोदचं स्वागत केलंय. स्वॅग से करंगे सबका स्वागत. 39 धावा फलकावरती आहेत. 39 रन्स 39 धावा फलकावर. विनोदचं स्वागत षटकारानं. हाफ ट्रॅकरचा बॉल ऑन साइडला लिलेया ठोकला. फुलर लेनचा बॉल आहे उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने. व्हेरिएशन या चेंडूवरती पाहायला मिळालं. यष्टी रक्षकाचा वेध घेतो. ड्रिंक सॉली पाणी मैदानाच्या आतमध्ये त्वरित घेऊन जा. षटकांचा खेळ इथे संपूर्ण आलाय. 39 धावा फलकावरती आहे. चांगली भागीदारी आतापर्यंत रचली गेलीय. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. एकंदरीत आपण पाहिलं धावा 40 धावा फलकावरती आहेत. केवळ एक खेळाडू बाद झालाय. ही भागीदारी जी आहे ना ती महत्वपूर्ण राहिली आहे. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि आतापर्यंत 32 धावांची भागीदारी. ही पार्टनरशिप जी आहे ना ही जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी महत्वपूर्ण राहिली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमोचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. केतनजी सेठ यांनी आणलेलं हे वेगळे उपक्रम सिक्सर सुप्रीमोचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. सिक्सरच्या बॉलची एक वेगळी खासियत आहे. सिक्सर सुप्रीमोने पिंक कलरचा बॉल ही आणलाय. लाईट वेट बॉल असेल हेवी वेट बॉल असेल सातत्याने ही अशी संकल्पना आणणारा केतन सेठ यांची ही सेट एंटरप्राइजेस ही एक वेगळी संकल्पना सातत्याने पाहायला मिळते. मैदानामध्ये होईया स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. आघाडीला आलेला फलंदाज अर्थात सुदेश. नॉन स्ट्राईक एंड वरती ऋतिक सकपाळ आहे. त्याच्या बॅट मधून धावांचा ओघ वाढतोय. हा चेंडू डावी एशी सोडून जाणारा मनोज नवीन गोलंदाज. व्हाईट बॉल पहिला बॉल डावी एशी सोडून जाणारा राहिला. आणि एक वेळेला ज्यावेळेला क्रिकेटची सुरुवात आपण केली ना ज्यावेळेला गल्ली क्रिकेट ज्यावेळेला खेळत होतो त्या त्या वेळेला आपण म्हणायचो की पहिला बॉल हा देवाचा असतो. आणि निश्चित हा चेंडू जो आहे ना पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय. गोलंदाज हा चेंडू अधिक वेगाने यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. पुन्हा एकदा चेंडू आहे तो वाईट. बोरावळे या गावामध्ये ज्या वेळेला सरपंच चषकी स्पर्धा पार पडली गेली त्या सरपंच चषकाचे आयोजक वदेश चांदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूयात. वदेश चांदे आणि संपूर्ण आयोजक या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. प्रत्येक मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. निलेश पवार पोलादपूर तालुक्याला श्रीधरजी मोरे हे देखील उपस्थित आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद होऊन तंबूच्या आत्र्याला परतले. सुदेश
सुदेश बाद आहे हे जरूर त्याने स्वतःहून सांगितलं, अर्थात खेळाडू वृत्ती ही या ठिकाणी दाखवली गेली आहे. मी कौतुक करेन सुदेशचं, एकदा त्याच्यासाठी मी मित्रांनो विनंती करेन की त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. पंचांनाही ठाऊक नव्हतं की सुदेश बाद आहे की नाही, चेंडू अवांतर घोषित करण्यात आला होता, परंतु त्याच वेळेला खेळाडू वृत्ती दाखवत असताना तो मात्र मैदान सोडतोय. ऍडम गिलक्रिस्टनी संतोजी शिंदे साहेब सहसचिव या देखील उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर धावा मिळतात त्या दोन संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. धावफलक पुढे सरकते, 42 धावा धावफलकावरती आहेत. ऍडम गिलक्रिस्टनी अशा प्रकारे अनेक वेळेला करत असताना आपण पाहायला मिळालंय की ज्या ज्या वेळेला त्याच्या बॅटला नीक लागली त्या त्या वेळेला त्याने मैदान सोडत असताना अनेक वेळेला आपण पाहिलंय. एक सामना तर अशा रीतीचा झाला होता की तो 94 वरती खेळत होता, त्याला वाटलं बॅटला बॉल लागलाय, पंचांनी न बाद देता त्याने मैदान सोडलं होतं. मैदानाच्या आतमध्ये ही धाव एक येते, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर, 43 धावा धाव फलकावरती आहेत. अनेक वेळेला खेळाडू वृत्ती ही तितकीशी महत्वाची बाब राहत असताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे चित्र राहिले. 10 चेंडू फटका फासलाय, क्षेत्ररक्षक आहे, फिल्डर के मस्तक पे दस्तक देती विगेन, सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय वेस्ट साइड साठी, बॅटिंग साइड ने रेफर घेण्यात आलाय. फलंदाज ऋतिक सकपाळने हा रेफरर मागवलाय की हा चेंडू वेस्ट साइड किती आहे हा पाहण्यासाठी. आमचे तिसरे पंच ज्यांना रेफर करण्यात आलं होतं, अर्थात सचिनजी सावंत सरांनी सांगितलं इट इज अ फेअर डिलिव्हरी, हा बॉल लीगल डिलिव्हरी म्हणून काउंट केला जाईल, अर्थात या गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू षटकार जरूर आहे. संघाची धावसंख्या 6 पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 49 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक सकपाळ मॅन सेट ऑन फायर, 28 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. 9 चेंडू फेस केले, फटका फासला झेल महत्वाचा, गोलंदाज डाउन डी बॉल टिपला झेल, संपला ऋतिक सकपाळचा खेळ. 10 चेंडू 28 धावांची वादळी खेळी इथे ते संपुष्टात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय स्वप्निली चोरगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. साखरजी छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी पाहिली तदनंतर एकच नाव लगेचच मुखावरती अपसूक येतं, त्या स्पर्धेला मिळालेलं गवगवीत आणि भरघोस यश, या यशाचे शिल्पकार स्वप्निली चोरगे साहेब यांचं आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन फलंदाज न्यू बॅटर जयेश मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जयेश न्यू फलंदाज, परंतु मैदानामध्ये ज्या वेळेला जिथे आपण पाहिलं ना तर एक चांगली धडाडीची फलंदाजी, विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये खेळणारा ऋतिक सकपाळ बाद झालाय, त्याची जागा घेणं एक तितकस महत्वपूर्ण राहणार आहे. हा फास्ट अँड फ्युरियस चेंडू मनोज याचा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या षटकामध्ये मनोज याला 2 सफलता त्याने अर्जित केल्या, महत्वपूर्ण षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या, त्या 10 धावा खर्च करत असताना 2 गडी त्याने बाद केले. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर, 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावरती धाव आहेत त्या 49, 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे.
अक्षय गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत। 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, मोठी खेळी इथे करावी लागेल। टॉप गियर मध्ये फलंदाजी करावी लागणार आहे। अधिक वेगाने टाकला गेलेला चेंडू, इथे हाइट फॅक्टर पाहिला पंचांनी। अनेक वेळा लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद देत असताना खेळाडूला काय काय पाहिलं जातं, पिचिंग इन लाईन आहे का, लीगल डिलिव्हरी आहे का, चेंडूचं डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे, उसळी किती घेतली आहे चेंडूने, या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात। स्वप्नीलजी चोरगे साहेब यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, पाणी मैदानाच्या आतमध्ये मी एक्स्ट्रा प्लेअरला विनंती करेन, पाणी त्वरित घेऊन जा। मी त्या खेळाडूला विनंती करेन की खेळपट्टीवरती 2 मिनिटं का होईना तुम्ही उलट झोपा। फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना फलंदाज पाहायला मिळतोय, अर्थात जयेश समीर याला हा चेंडू लागला होता आणि तदनंतर तो पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। ज्याच्या वेळेला खेळाडूला इजा झाली आहे आणि त्या त्या वेळेला मैदान गाजवली आहेत असे खेळाडूंचा जर का उल्लेख करायचा झाला, त्यामध्ये नामोल्लेख करायला हवा तो जिथे शेन वॉटसनचा मुंबई इंडियन्सच्या अगेन्स्ट पायाला दुखापत झाली आणि तदनंतर रक्त बंबाळ होत असताना त्याने खेळलेली ती इनिंग ही चेन्नई सुपर किंगसाठी महत्वाची राहिली होती। हा चेंडू येथे त्रिफळ आचित करून टाकलाय, यु मिस आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड, खेळाडू क्रमांक बाद होणार, संघ 4 धक्का। या मॅच मध्ये आतापर्यंत आपण एकंदरीत विचार केला ना तर लक्ष्मण मोरे 11 बोरावळे या संघाकडून एकंदरीत विचार केला तर 10 चेंडू आणि 28 धावा खेळ करणारा एकमात्र खेळाडू ऋतिक सकपाळ राहिला, त्याला तितकीशी मोठी साथ कोणत्याही खेळाडूने दिलेली नाही आहे। डबल फिगर मध्ये आतापर्यंत कोणताही फलंदाज जाऊन पोहोचलेला पाहायला मिळालेला नाही आहे आणि ती एक कामगिरी आता मात्र करावी लागणार मैदानाच्या आतमध्ये असणारा जयेश आणि स्वराज याला। स्वराज
हा बॉल अधिक वेगाने फास्ट एंड फ्यूरियस पाहायला मिळाला, जो बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. बॉटोमॅनचा चांगला वापर पाहायला मिळतोय, जिथे एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. कुठे ना कुठेतरी परिस्थिती विपरीत आहे, मोठा फटका खेळण्याचा मोह जिथे फलंदाजाला आवरलेला नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो की स्वर्गामध्ये सारं काही आहे परंतु मृत्यू नाही आहे, जिथे गीतेमध्ये सारं काही आहे परंतु खोटं नाही आहे, जिथे आपण अनेक वेळेला म्हणतो की या जगामध्ये सारं काही आहे परंतु समाधान नाही, माणसाकडे सारं काही आहे परंतु धीर नाही आहे, धीर धरत नाही आहे हा कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानामध्ये ऋतिक सकपाळ बाद झाल्यानंतरची पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती होत्या आणि त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर 3 खेळाडू त्या धावसंख्येवरती बाद झाले. 50 धावा सध्याकडेला धावफलकावरती आहेत, खेळाडू बाद झाले ते 5. अर्धा संघ डग आउट मध्ये आराम फरमावतोय. गोलंदाज लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू वरती येतो, हलगर्जीपणा, कलेक्शन खराब झालंय. जिथे धावा मिळत आहेत त्या दोन संघाची धावसंख्या आहे दुहेरीने पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय चांगली गोलंदाजी त्यांनी केली आतापर्यंत. जिथे आपण पाहिलं ना, निश्चितच एक चांगली गोलंदाजी अक्षय यांच्याकडून पाहायला मिळाली. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाकडे असणारा वेग हा कुतूहलाचा विषय नियमित राहिलाय, परंतु त्यांच्याकडे असणारा व्हेरिएशन, त्यांच्याकडे असणारा टप्पा, त्यांच्याकडे असणारा वेग आणि वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. उजव्या हाताच्या या गोलंदाजाकडून अधिक वेगाने चेडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. हलक्या हाताने केलेला कव्हरला हा फटका. या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत त्या 4. या 4 धावांशी संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 53 धावा धाव फलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही शेष आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याप्रमाणेच अनेक वेळेला आपण असंही म्हणतो की संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत आणि चांगले दिवस अर्थात चांगले क्षण येण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तो आतापर्यंत केलाय डीप, एक्स्ट्रा कबरा केलाय डीप मध्ये, प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तदवर मात्र धावा अर्जित केल्या जातात त्या दोन दुहेरी धावनिशी. तिहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज विकी मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेस केलेत, 5 धावसंख्या त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा त्यांच्याकडून असणाऱ्या 55 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू डावी एशी सोडून जाणारा पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येतात. व्हाईट बॉल अवांतर चेंडूने संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 56 धावा धावफलकावरती आहेत. 5 खेळाडू बाद, 56 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. नाणेफेकेचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो लक्ष्मण मोरे 11 बोरावळे. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टीपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे खजिनदार देखील आहेत। आता मात्र या खजिनदाराला धावा जास्तीत जास्त गोळा कराव्या लागतील। मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जिथे शेवटचं षटक श्रीकांत हाताळताना पाहायला मिळतोय, आतापर्यंत दोन चेंडू या षटकातील झालेत, मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला। हा बॉल खोलवा टप्प्याचा आहे, ऑन साईडला खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक अधिक वेगाने येत असताना पाहायला मिळतोय। दुजऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय, फेक या चूक जरूर झाली आहे, इथे डिरेक्ट हिट लगावण्यात आलाय, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात येत आहे, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय, कारण पहा रनआउटच्या ही संधी जी निर्माण झाली होती, परंतु डिरेक्ट हिट अनेक वेळा आपण म्हणतो ना इट्स अ व्हेरी डेंजरस। या धावा गोळा करत असताना ज्या ज्या वेळेला डिरेक्ट हिट झाला त्या त्या वेळेला निर्णय हा क्षेत्ररक्षणाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतो, परंतु इथे निश्चित काय घडलंय हे पाहावं लागेल। खेळाडू बाद असेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये सुनील उतेकर बाद। सुनील उतेकर बाद होत असताना पाहायला मिळतात, परंतु त्या बाद होणाऱ्या गडीमध्ये अर्थात विकेटमध्ये जिथे आपण संकेतचंही कौतुक करायला हवं, ब्रेक ही त्याच्या माध्यमातून लगावण्यात आला होता। खेळाडू नवीन पैदानामध्ये दाखल होतोय, धावाधाव फलकावरती आतापर्यंत पाहिल्या तर 57 धावाधाव फलकावरती आहेत। हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय, डिक बॅकवर्ड स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तदवर मात्र आतापर्यंत धावा येत असताना पाहायला मिळतात या फटक्यावरती त्या दोन संघाची धावसंख्या दोनने पुढे सरकती आहे, 59 धावाधाव फलकावरती आहेत, एकही मोठा फटका आलेला नाही आहे। ऋतिक सकपाळ बाद झाल्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठी भागीदारीही झालेली नाही आहे। ऋतिक सकपाळ आणि सुदेश याच्या माध्यमातून 32 धावांची एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करण्यात आली होती। हा फटका इथे पुन्हा एकदा फसतोय, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वन मोर विकेट डाऊन, खेळाडू बाद होत असताना संघाला 7वा धक्का बसत असताना पाहायला मिळतोय। पूर्वार्धाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, धावफलकावरती 59 डावा धावफलकावरती आहेत आणि 7वा खेळाडू बाद। एकंदरीत आतापर्यंत 7 खेळाडू बाद झालेत, ऋतिक सकपाळ बाद झाला होता 4थ्या षटकातील 5व्या बॉलवरती, आणि तिथून आतापर्यंत 49 धावसंख्येनंतर आतापर्यंत आपण पाहिल्या ना तर केवळ 10 धावा आल्यात। हा बॉल इथे लॅग बिफोर, खेळाडू प्लम स्वरूपामध्ये बाद होतोय, 8वा खेळाडू बाद, 59 डावा धाव फलकावरती आहे, 7 डावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय, 60 रनचं टार्गेट इथे उभारण्यात आलंय। मॅच इथे पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात येतोय, लक्ष्मण मोरे 11 नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर भुळावळ्याच्या या संघाने 59 धावा बनवल्यात, 7 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय। आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022 बिग बॅश अगदी थोड्याच वेळामध्ये उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल। या आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा या पोलादपूर तालुक्याचा बुलंद आवाज आणि एक मूळ आवाज म्हणून पोलादपूर तालुक्याला सातत्याने लाभलेले आमचे जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक निलेजी पवार यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा।
नेक्स्ट मैच अपन विनंती करूया कापड़े खुर्द संघाचा कर्णधार आणि केकेसीसी कोतवाल। चला टॉस साठी या केकेसीसी कोतवाल संघाचा कर्णधार आणि कापड़े खुर्द संघाचा कर्णधार चला टॉस साठी या आणि त्याच वेळेला केकेसीसी कोतवाल। नेक्स्ट मैच का टॉस अपन करूया केकेसीसी कोतवाल संघाचा कर्णधार आणि कापडे खुर्द वदेश तांदे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। वदेजी तांदे साहेब यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते नेक्स्ट मैच आपण नाणेफेकीचा कल करतोय। एक उत्कृष्ट सरपंच चषकाचे आयोजक यांच्या माध्यमातून केला जाईल नेक्स्ट मैच का टॉस। संदेश साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो नाणेफेकीचा कौल कापडे खुर्द आणि केकेसीसी बुरावळे हेड इज अ कॉल टेल आला टॉस जिंकलाय कापडे खुर्द या केकेसीसी बुरावळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय काय होईल तुमच्याकडून घेतला जाईल फलंदाजी करू फलंदाजीचा निर्णय पहिल्या मॅच मध्ये सुमित तुम्ही प्रथम फलंदाजी केली होती या मॅच मध्ये कोणती रणनीती वेगळी आहे का अथवा तुमच्या संघामध्ये कोणता बदल आहे का। संघ तोच आहे आणि रणनीती तीच आहे आम्ही अजून एक पुढील सामना ही चांगल्या रीतीचे पाहायला जातोय नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सुमित वाघमारे तुम्हालाही। आपण कापडे खुर्द्याच्या कर्णधाराकडे जोडूया नाणेफेकीचा कौल तुमच्यासाठी कितपत महत्वाचा होता आणि हा टॉस जिंकला असता तुम्ही तर तुम्ही काय निर्णय घेतला असतात। आम्ही सुद्धा बॅटिंगच घेणार होतो कारण की चेस करणं एवढं इझी जात नाही त्यामुळे हे मैदानाचा एकंदरीत आराखडा पाहिला नवी मुंबईमधील सर्वाधिक सुंदर मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं या मैदानावरती धावांचा ओघ सातत्याने वाढतो आज तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण तुमच्या पदरी पडलंय या मैदानावरती धावा चेस होतानाही पाहायला गेल्यात परंतु कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल समोरील संघाला तरी 60 पर्यंत तरी ठीक आहे। कापडे खुर्द या स्पर्धेवरती अभिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल आणि एकंदरीत काय तुमच्याकडून रणनीती असेल। आम्ही आमचा प्रयत्न तर करू सगळ्यांनी सगळ्यांची 100% देण्याचा प्रयत्न करू बाकी पुढे कळलंच। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील केकेसीसी बुरावळे या संघाने विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट। धन्यवाद जय सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या इनिंगसाठी 60 धावांचं लक्ष पार करायचे त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। एका साईडला जर पाहिलं तर प्रणय कदम पळचिल गावचा हा खेळाडू अतिशय फॉर्मात असलेला हा खेळाडू प्रणय कदम आणि अक्षय ही जोडी रानवडीचा एक खेळाडू आणि पळचिलचा हे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये 60 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेत। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संदीप कदम मैदानामध्ये पंचांचा इशारा येतोय चला सेकंड इनिंगला सुरुवात करूया। आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश 2022 पर्व पहिले अंतिम दिवस या स्पर्धेचा सुपर 12 मध्ये जाण्यासाठी चालू असलेली लढत पहिलाच बॉल ऑफ ब्रेक पदीचा चेंडू ज्या ज्या वेळेला संदीप कदम यांच्या समोर आजच्या डावखुराताचे फलंदाज आले त्या त्या वेळेला डावखुराताचा फलंदाज त्यांना थांबवण्यामध्ये यश संदीप कदम यांना मिळाले। व्यावसायिक गटामध्ये देखील त्यांची अशीच प्रकारची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे। बॅटची एज घेतली त्या ठिकाणी विकी मोरे पा काय ड्रॉप केली एक मोठी विकेट होती संधी होती या संधीचं सोनं करण्याची संधी मात्र नक्कीच होती विकी मोरे त्या ठिकाणी मला वाटतं फिल्डिंग करत होते जेल मात्र सुटलाय प्रणय कदम सारख्या खेळाडूचा जेल सुटलाय आणि कितपत मागणा होईल कारण या प्रणय कदमने बऱ्याच इनिंग आतापर्यंत पाहिलं ज्या ज्या स्पर्धा असोसिएशनच्या माध्यमातून झाल्या
त्या वेळेला चांगली बॅटिंग केली. 10 ची सरासरी गाठायचे, 7 धावांचं लक्ष्य पार करायचे. काय गोलंदाजी, पहिला बॉल डॉट टाकला, त्याच्यानंतर विकेट मिळण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाने सोडलेला जेल. कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने म्हटलं जातं. पकडा कॅच, जिंका मॅच. हा चेंडू जर पाहिला तर ऑन साइडला फटका खेळलाय. तीन धावा पूर्ण करतायत, 3 धावाने स्कोर कार्ड संघाचं पुढे जाते 4 या आकड्यावरती. क्षेत्रक्षकाची 7 मात्र संदीप कदम यांना भेटत नाहीये. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निलेश दादा कोळसकर, तसेच निलेश धनावडे, गणेश केसरकर, आमचा एक अक्षय कोळसकर व्यासपीठावरती आज मात्र मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळेल. चला बॅटने फटका खेळाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय, पण एक कदमच्या बॅट मधून हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती, तद्वर धावा घेतल्या त्या दोन धावांनी स्कोर कार्ड. कार्याध्यक्ष साहेब मात्र नक्कीच कामात बिझी आहेत. सुनील सकपाळ, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु ही स्पर्धा, हे मैदान आणि मैदानाची सजावट जर पाहिली तर शैलेश कोळसकर ही व्यक्ती आहे. मंगेश कोळसकर आपण कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क करा. मंगेश कोळसकर या ठिकाणी दाखल झालेत. तर या ठिकाणी वदेश सांडे आणि श्रीधर मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल गणेश मालुसर यांना की आपल्या शुभ हस्ते वदेश सांडे, गणेश केसरकर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 10. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, चुका चुका आणि चुका मैदानामध्ये केल्या जात आहेत. लक्ष्मण मोरे 11 बोरावळे या संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आता मात्र चेंडू हवेत आहे. कॅच घेतली जाईल का, कॅच पकडली. अभि त्या ठिकाणी होता, अभिषेकने हा जेल टिपलाय. ज्या वेळेला प्रणय कदम बॅटिंग घेसरच्या मैदानामध्ये करत होते तिथं जेल सुटला आणि 50 धावा बनवल्या होत्या. परंतु दुसऱ्या चेंडूवरती देखील जेल विक्की मोरेने सोडला होता. नशीब आहे की प्रणय कदम बाद होतोय. 7 या धावसंख्येवरती प्रणय कदम माघारी परतलाय. बिग बॅशचा हा थरार, बिग बॅशचा हा सोहळा आपण पाहतोय. आज अंतिम दिवसामध्ये 6 दिवस चालणारी स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनला मिळालं यश आहे. 4 वर्ष मध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आले, 4 वर्ष झाली आणि प्रत्येक गावाने स्पर्धा घेऊन आले. 4 वर्षानंतर कोरोना काळ आला, त्याच्यानंतर स्पर्धा थांबल्या होत्या, क्रिकेट संपूर्णपणे थांबलं होतं. परंतु त्याच्यानंतर कोरोनाचा काळ हटला आणि मानाचा चषक आपण ही स्पर्धा रबाळेच्या मैदानामध्ये पार पाडली असोसिएशनच्या माध्यमातून. तिथून क्रिकेटला सुरुवात झाली. कापडे खुर्ची पहिली स्पर्धा डोंबिवली घेसर मध्ये. आज बरेच मान्यवर मंडळी, सिने अभिनेते, कलाकार, क्रिकेटपटू, कबड्डीपटू या व्यासपीठाला नक्कीच भेट देतील, या स्पर्धेला भेट देतील. नवी मुंबईचे गोल्डमॅन हे देखील येणार आहेत. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती 10 धावा आहेत. 10 ची सरासरी गाठायची होती, पहिल्या षटकामध्ये 10 धावा तर बनवल्यात, 1 विकेट देखील गेली. आता मात्र गोलंदाजी वीरेंद्र येतोय. बॅटिंग साठी अक्षय स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला आलाय वैभव. वैभव मोरे संघाचा कर्णधार, लॉफ्टेड फटका या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा जेल सुटलाय, जेल मात्र सुटलाय. डायरेक्ट हिट देखील केला गेला, 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. तर या ठिकाणी काही वेळेतच पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर भाऊ जाधव, असोसिएशनचे प्रमुख सल्लागार किशोर भाऊ जाधव यांचं काही वेळेतच आगमन होतंय.
आज सर्व मान्यवर मंडळी मान्यवरांची बांधळी आपल्या या व्यासपीठावरती साइडला खेळला आहे क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी हे ओळखलं होतं अक्षयने आणि चेंडूला पाठवलंय फाइंड लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय रानावडी संघाचा हा खेळाडू अक्षय मात्र नक्कीच चांगली बॅटिंग करतोय चांगली गोलंदाजी केली आणि आता बॅटिंग करताना पाहायला मिळतोय काल गणेश शिरावळेने अफलातून कामगिरी त्याची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणूनच नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ अंतिम टीम तीन मध्ये दाखल झालाय एक मॅच याच्यानंतर एक बिग फाइट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडला सुमित वाघमारे सुजित वाघमारे तर एका साईडला हेमंत उतेकर भाऊवांडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल हा चेंडू हलक्या हाताने नक्कीच खेळाय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप मधून फिल्डर अतिशय वेगात येतोय समीर भोसले त्या ठिकाणी होता एकच सिंगल घेतली आता मात्र वैभव मोरे वैभव मोरे देखील घोळेगणे चषकामध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली होती आणि तिथूनच वैभव मोरे आम्हाला समजला तिथून चांगला प्रवास त्याचा राहिला चांगली फटकेबाजी यांनी या स्पर्धेमध्ये देखील केली संघाला विजय मिळवून दिले गेले सोपान मोरेने त्याच्यावरती विश्वास दाखवला घोळेगणी अर्णव इलेव्हन घोळेगणी हा संघ या स्पर्धेला दिला गेलाय जो संघ जिंकेल तो सुपर ट्वेल्थ मध्ये दाखल होईल आणि दो संघ या सामन्यामधून जिंकेल तो छत्रपती शासन या संघासोबत खेळेल हा चेंडू नक्की ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वैभव मोरेच्या बॅटमधून फटका आलाय एकच धाव मिळते पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट बऱ्याच स्पर्धा झाल्या धामनदेवी गावापासून अतिशय चांगली मैदान आपल्या ग्रामीण भागात देखील होताना पाहायला मिळाली त्याच्यानंतर विभागामध्ये खोऱ्या खोऱ्यामध्ये लीग मॅचेस हा फॉर्मॅट आला धामनदेवी गावाला नक्की त्यांच्या ग्रामस्थाला आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांनी चांगलं क्रिकेट चांगलं मैदान आम्हाला मिळवून दिलं हा चेंडू नक्कीच खेळला गेलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुनील उत्तेकर मारतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काही थांबला नाही चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे धावा मिळतात त्या चार अफलातून बॅटिंग अक्षयच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 22 आकड्यावरती 22 धामनदेवी ग्रामस्थांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर घागरकोंड ग्रामस्थांना देखील असोसिएशनच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा सडवलीकरांना देखील सडवली गावाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा कारण चांगलं नियोजन आयोजन त्यांचं पाहायला मिळालं आणि साखरला देखील साखर गावाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा त्या चेंडूवरती दिल्स खूप खेळायचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विक्की मोरे होते बॉल अडवला गेलाय कोणतीही धाव मिळत नाहीये षटकाची समाप्ती होते दुसऱ्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झाल्या त्या 22 धावा या षटकात आल्या 12 पहिल्या षटकात 10 याच्यानंतर 12 समीकरण मात्र आता 24 बॉल आणि 38 धावांवरती आले 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो छत्रपती शासन या संघासोबत खेळेल सुपर 12 ची मॅच सुपर 12 च्या दोन मॅचेस त्याच्यानंतर सुपर 6 च्या दोन मॅचेस आणि त्याच्यानंतर सेमी फायनल आणि फायनलचा थरार आपल्या समोर येईल दुपारी जेवणाची व्यवस्था केली आहे ती कोणासाठी आहे तर गावाहून आलेले त्यांच्यासाठी आहे तर गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप कदम वैयक्तिक दुसऱ्या संघाचा तिसरा पहिला बॉल डॉट टाकलाय मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडू आवेत आहे डीप मधून फिल्डर कॅच घेतली जाईल का परंतु कॅच मात्र होऊ शकत नाहीये वीरेंद्र त्या ठिकाणी आला होता संदीप कदम वारंवार सांगतात की असं का घडतंय क्षेत्ररक्षण होत नाहीये गोलंदाजी चांगली होते 60 धावा
बनवले संघाने, परंतु क्षेत्ररक्षक आतापर्यंत चांगले केले असताना कुठेतरी अर्णव इलेवन गोळेगणे हा संघ बॅकफूट वरती आला होता, बॅकफूट वरती नक्कीच आला असता, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत। फिल्डिंग चुकीची होते मैदानामध्ये, लोअर फुल टॉस होता, ड्राइव्ह केलाय लॉन्ग ऑफ रिजन मध्ये, वीरेंद्र त्या ठिकाणी आहे, बॉल पकडलाय, चेंडूची फेक देखील केली, एकच धाव मिळते, एकेरी धावणे धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 25 आकड्यावरती। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश 2022 पर्व पहिल्या मध्ये एक देखना सोहळा, दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा आपल्या अंतिम दिवसामध्ये देखील येताना पाहायला मिळाले। पहिल्या दिवसापासून ते 6व्या दिवसापर्यंत अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगल्या मॅचेस पाहायला मिळाले। शॉर्ट फाइंड लेग मधून फाइंड लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मधून फिल्डर आलाय, चेंडू निघून जातोय सुसाट वेगाने, धावा मिळतायत त्या, 4 चौकार। धाव फलकावरती धावा 19। एकोणतीस धावा धाव फलकावरती, पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे फटका खेळायचा प्रयत्न केलाय, यशस्वी होताना पाहायला मिळतोय। अक्षय मात्र जिकडे फिल्डर नाहीये तिकडे फटके खेळतोय, त्याला माहिती आहे या क्षेत्रामध्ये धावा येणार आणि त्या येताना पाहायला मिळतात। दोन चौकार लगातार आलेत, धाव फलक 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, 33। मोठा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला, आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू टप्पा पडला, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चौकाराची हॅट्रिक, लगातार 3 चौकार पाहायला मिळाले अक्षयच्या बॅट मधून। धाव फलक अतिशय वेगाने पुढे गेलाय, 37 आकड्यावरती, 37 धावा धाव फलकावरती, या षटकामध्ये 15 धावा आल्यात। सदतीस धावा धाव फलकावरती, समीकरण 18 बॉल आणि 23 आहे, 18 चेंडू 23 धावा। भागोजी मोरे आणि लक्ष्मण मोरे तसेच सुनील उतेकर यांचा संघ लक्ष्मण मोरे इलेवन बोरावळे हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय, तर अर्णव इलेवन गोळेगाणे संघाचे संघ मालक सोपान मोरे यांचा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। 18 बॉल 23 ची आवश्यकता, कृपया पाणी खाली बसून पिलं तरी चालेल, कारण उन्हाच ऊन मात्र नक्कीच रखरखत ऊन, आणि त्या उन्हामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा अंतिम दिवसामध्ये खेळतोय। जो खेळाडू मात्र या लीग फॉर्मॅटमध्ये 30,000 पॉइंटला गेला होता तो आज व्यासपीठावरती मॅच पाहताना पाहायला मिळतोय। काहीशा चुका झाल्या त्या संघाकडून, परंतु अपेक्षा खूप होत्या। अठरा बॉल आणि 23 समीकरण आहे। टेनिस क्रिकेट .in यूट्यूबला जे प्रेक्षक आमचे घराघरातून मॅच आज पाहतायत, संपूर्ण तालुका ही मॅच पाहतोय, मुंबई पुणे बडोदा या ठिकाणून मॅच पाहतायत, त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत। अभिषेक मात्र गोलंदाजीसाठी आला, अभि देवळेगावचा खेळाडू आहे, पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती, अभिनेत्र हॅट्रिक घेतली, तर हिले दादा कोळसकर यांच्याकडून 500 रुपये आलेत। निले दादा कोळसकरनी काल एक बक्षीस अनाउन्समेंट केली आहे, फायनलच्या मॅच मध्ये प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत।
मेगा फाइनल ची मैच प्रत्येक षटकाराला 500 हा चेंडू नक्कीच ऑफटमच्या बाहेर करायचा प्रयत्न केला रिवर्स करायचा प्रयत्न पंचांकडून नो बॉल दिलाय नो बॉल कसला हे नक्कीच कळवतील अतिशय चांगला निर्णय मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय गणेश बावीसकर यांच्या माध्यमातून नो प्लस एक धाव धाव फलकावरती दोन धावा ऐड केल्या जात आहेत धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 40 या आकड्यावरती आता आवश्यकता आहे ती 20 17 बॉल आणि 20 बॉलर्स बॅक ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न केला गेलाय परंतु बॉल काय अडवू शकला नाहीये एक सिंगल येते एकेरी धावाने धाव फलक पुढे जातोय 41 आकड्यावरती 41 19 धावांची अजूनही आवश्यकता अर्णव 11 गोळेगणी हा जो संघ जिंकेल तो संघ छत्रपती शासन सचिन सुर्वे आणि भावेश जाधव या संघासोबत खेळेल या बॉलवरती आता एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न केला परंतु आता विक्की मोरे त्या ठिकाणी जेल टिपतोय फलंदाज बाद होतोय अक्षय अक्षयने किल्ला लढवला चांगली बॅटिंग अक्षयने केली सलामीसाठी आले होते अक्षय 3 चौकार त्यांनी घेतले वैयक्तिक धावा बनवल्या त्या 27 12 चेंडू आणि 27 धावांची तुफानी इनिंग त्यांनी मात्र खेळली धावफलक घेऊन गेला पुढे 41 आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत त्या अजूनही 15 बॉल मध्ये बनवायचे त्या 19 धावा 15 बॉल आणि 19 समीकरण आहे कालची मॅच नक्कीच अशा प्रकारे आपल्याला शेवटची मॅच पाहायला मिळाली होती नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध मराठा वॉरियर्स अशाच प्रकारे मॅच रंगत होती नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या गोलंदाजांनी अतिशय चांगली शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता असताना आर्यनला गोलंदाजी 16 वर्षाच्या गोलंदाजांनी काल मॅच काढली हा चेंडू सुरेखरित्या हाताळलाय चांगली गोलंदाजी आबी करतोय कम बॅक करणारी गोलंदाजी कम बॅक करणारे षटक आबीच पाहायला मिळते भैरवनाथ देवळे संघाकडून सातत्याने चांगली गोलंदाजी आबीने केली गेली होती देवळेगावचा खेळाडू आहे मोठा प्रहार आबीवरती मात्र प्रहार केलाय ऋतिक सकपाळ त्या ठिकाणी आहे त्याला हुलकावणी दिली आहे चेंडू मिड विकेट काव कॉर्नरला हा षटकार पाहायला मिळतोय वाटतोय मनोज तळेकर यांच्या बॅट मधून फटका आलाय मॅच टाइम स्पोर्ट्स विरार चे मालक आणि निवे गाव भरडदेवी वॉरियर्स निवे हा संघ आम्ही नक्कीच पाहत असतो सातत्याने त्यांच्या संघामधून खेळत असतात आज मात्र गोळेगणी संघामधून त्यांना घेतले चांगली कामगिरी पाहायला मिळते फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेळलाय आता मात्र त्या ठिकाणी चुकी होते चौकार येतोय षटकार त्याच्यानंतर चौकार मनोज तळेकर बॅटिंग करताना पाहायला मिळतंय धाव फलक पुढे गेला अतिशय वेगळा धाव फलक जाऊन पोहोचला तो 47 आकड्यावरती 51 धावा चुकीची दुरुस्ती 51 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता 51 झाल्यात बारा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता यानंतरची मॅच केकेसीसी कोतवाल विरुद्ध भैरवनाथ कापडे चांगला फटका सर्व बॅटने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहे पकडली गेली कॅच आणि फलंदाज वैभव मोरेची खेळी संपुष्टात केकेसीसी कोतवाल संघाने टॉस जिंकले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कापडे खुर्द संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय मैदानामध्ये आता यानंतरची एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल
दोन्ही खेळाडू दोन आपण जर पाहिलं केकेसी कोतवाल संघामध्ये सुजित वाघमारे आणि सुमित वाघमारे हे दोन दर्जेदार खेळाडू तर एका साईडला कापडे खुर्द संघामध्ये हेमंत उतेकर आणि भाऊ आंडे हे दोन महत्वाचे खेळाडू या संघात आहेत. आयकॉन खेळाडू आहे भाऊ आंडे तर सुजित वाघमारे आयकॉन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कर्णधार हेमंत उतेकर तर त्या ठिकाणी कर्णधार सुमित वाघमारे अशी एक चांगली लढत यानंतर पाहायला मिळेल. हा चेंडू नक्कीच खेळला एका धाव्यासाठी एक सिंगल घेतली गेली समीर भोसले गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. कोंडवी गावचा हा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय समीर भोसले. काल सागर भोसलेने चांगली फटकेबाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली. नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना सागर भोसलेने 32 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला गेलाय. परंतु धावा मिळत आहेत या चेंडूवरती दोन धावा मिळत आहेत. दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 54 धावा 54 सहा धावांची आवश्यकता. लक्ष्मण मोरे 11 बोरावळे विरुद्ध चालू असलेली मॅच. अर्णव 11 गोळेगणी चांगला फटका मनोज तळेकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि वन बाउंस चेंडू महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये जातोय. धावा मिळत आहेत त्या 4. दोन धावांची आवश्यकता आहे. 58 झाले 8 चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती दाखवली जाते. आज प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळेल. या ठिकाणी रुपेशदादा सकपाळ यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चांगला बॉल पाहायला मिळालाय. 7 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुका या लक्ष्मण मोरे इलेव्हन बोरावळे या संघाला त्या सुधाराव्या लागतील. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने अर्णव 11 गोळेगणी हा संघ जाताना पाहायला मिळतोय. 2 धावांची आवश्यकता. वेगळ्या शैलीत खेळायचा फटका प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. आता 6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. फलंदाज बाद होतोय. झेलबाद एस्टनच्या मागे चांगला झेल. 2 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 2. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आज आपण या अंतिम दिवसामध्ये रविवारच्या दिवशी 8 मे मातृदिन जागतिक मातृदिन त्या दिवशी आपण हा सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मॅचला सुरुवात झाली. मातृदिन त्या दिवशी मॅचला अंतिम दिवसामध्ये आपण घेऊन आलोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 58. 2 धावांची आवश्यकता. सुनील उतेकर गोलंदाजीसाठी. आता मात्र चमत्कारच करावा लागेल सुनील उतेकर यांना. 6 बॉल 2. या बॉलवरती पहा एक धाव घेतली गेली. आता केवळ एका धावेची आवश्यकता. 22 रूपामध्ये एक धाव पंच गणेश 22 कर आम्हाला कळवत आहेत. एक धाव अजूनही बनवायची आहे. 5 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. बेल्स पडली का विचार. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचनकडे हा निर्णय सोपवलाय.
एका धावेची आवश्यकता। डेड बॉल एका धावेच्या, इथून जर सुनील उतेकर दिले तर नीलेश दादा कोळसकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये। धावा पुरेसे नाहीत, एक धावा वे विजय फटका विनोद जाधव यांच्या बॅट मधून येतोय, आज चौकार येतोय। तर गोळेगणी आज संघ सुपर ट्वेल्थ मध्ये जाताना पाहायला मिळतोय। अर्णव इलेव्हन गोळेगणी, चांगला खेळ लक्ष्मण मोरे मित्र परिवार यांनी दाखवला। लक्ष्मण मोरे इलेव्हन बोरावळे या संघाने चांगला खेळ या ठिकाणी दाखवला, चांगली मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल।